पंचवटी प्रभाग सभापती मच्छिंद्र सानप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ स्वच्छता आणि आरोग्यासंबंधी प्रश्न हाती घेतलाय. प्रशासनाला त्यासंदर्भात सूचना दिल्यात. पण पेट्रोड येथील पाटाच्या परिसरात स्वच्छतेचा प्रश्न जैसे थे, याला कारण आहे स्थानिक रहिवासी. महानगरपालिकेची घंटागाडी सुरू असून देखील घंटागाडीत कचरा न टाकता कालव्याच्या आजूबाजूला कचरा टाकला जातोय, त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि कचऱ्याच्या ढिगाचं साम्राज्य पसरलंय. स्वच्छतेची जबाबदारी लोकप्रतिनिधी मनपा प्रशासनासह नागरिकांची देखील आहे, मात्र लोकप्रतिनिधींनी सुद्धा वारंवार याकडे दुर्लक्ष केल्याचं जाणवतंय. काही नागरिकांना दुर्गंधीला यामुळेच सामोरं जावं लागतंय. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इथल्या जागरूक नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. महानगरपालिकेनं परिसरात अनेक वेळा स्वच्छता मोहीम देखील राबवली आहे, मात्र त्या ठिकाणी झोपडपट्टीतील नागरिकांकडून सर्रास उघड्यावर कचरा टाकला जातोय. या ठिकाणी असलेल्या महानगरपालिकेच्या शौचालयाची दारं तुटली आहेत, पाईप दगडानं फोडले जात आहेत, पण यामुळे महिलांची मात्र गैरसोय होते. यावर महानगरपालिकेतील पंचवटी स्वच्छता विभागाचे विभागीय निरीक्षक संजय दराडे यांनी जातीनं लक्ष घालून ही बाब वरिष्ठांच्या नजरेस आणून दिली आहे. त्यासंदर्भात अधिक माहिती महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन संचालकांनी दिली आहे. पाटाजवळचा परिसर, आजूबाजूचा पूर्ण पेट रोडचा परिसर, या दृष्टीने सगळ्या सर्व नागरिकांचं प्रबोधन करण्यात आलं की जेणेकरून कचरा उघड्यावर टाकू नये. घंटागाडी जेव्हा येते त्यावेळेस घंटागाडीमध्ये कचरा टाकण्यात यावा. जर रस्ते छोटे असतील तर छोटी घंटागाडी त्या रस्त्यावर येईल आणि त्यानुसार त्याच्यात कचरा टाकण्यात यावा. उघड्यावर कचरा टाकू नये. इव्हन जे मोबाईल टॉयलेट्स आहेत त्याचीसुद्धा मोडतोड करू नये. जी मोडतोड आहे ती बांधकाम विभागाला पत्र देऊन त्याच्याशी ते नीट करून घेण्यात येईल. आणि प्रत्येकाने आपापल्या घराजवळचा कचरा हा जर तिथे गोळा करून ठेवण्यात आला आणि घंटागाडी येण्याच्या टायमाला जर घंटागाडीत देण्यात आलं तर निश्चितपणे जे घाणीचं हे होतं तयार ब्लॅक स्पॉट्स तर ते होणार नाही. तोच पर्याय म्हणजे आता रेग्युलर इथलं मॉनिटरिंग चालू राहील. लोकं अपॉइंट केलेले असतील, सकाळच्या वेळेस गाडी उभी राहील, लोकांकडनं अशी अपेक्षा राहील. जर नाहीच झालं तर मग निश्चितपणे कारवाई करण्याचा वेळ येईल. पाटाच्या परिसरात स्वच्छता जरी झाली तरी पुढील काळात पुन्हा परिस्थिती बदलते आणि हा परिसर स्वच्छतेचं माहेर घर म्हणून ओळखला जातो. स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. पाटबंधारे विभागाच्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रश्न कसा सुटेल यावर विचार विनिमय करावा आणि त्वरित कायमस्वरूपी निर्णय घ्यावा एवढंच. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक.